विदर्भ राज्य आंदोलन समिति एक बार फिर विदर्भ राज्य के विभाजन के लिए आक्रामक हो गई है अलग विदर्भ के लिए विदर्भ राज्य आंदोलन समिति विदर्भ निर्माण यात्रा निकालेगी और यह यात्रा 21 फरवरी से शुरू होगी यह यात्रा पश्चिम विदर्भ से बुलढाणा जिले के सिंदखेड़ राजा और पूर्व विदर्भ से सिरोचा से नागपुर की ओर निकाली जाएगी याच्या भूमिका विदर्भ राज्य आंदोलन समिति दोन हजार तेवीस विदर्भ आमदार ही घोषणा केली आहे आणि एकशे अठरा वर्षापासून स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी ही, ही कायमची निकाली काढायचा निर्णय घेतला आहे आणि त्यासाठी म्हणून व्यापक प्रमाणात जनजागरण व्हावं सामान्यापर्यंत हे प्रश्न कळावे ही मागणी कळावी आणि त्यानिमित्ताने हे जे साहित्य आमचं त्या गावागावात जावं आणि या निमित्ताने मोठा जागर व्हावा आणि आम्ही ऐलान करत जाणार की सुरू हुई है जंग हमारी लढेंगे जितेंगे कटेंगे मगर हटेंगे नाही लाठी खाऊ गोळी खाऊ विदर्भ राज्य मिळवून राहू आणि नव्या पिढींना आम्ही सांगतो की हिंसापकी पे बच्चो दिखाऊ चलते ये होणेवाला राज आहे तुम्हाला नेता तुम्ही उकलते हो आणि त्यांना सांगतो की विदर्भातला अनु सिंचनाचा अनुशेष संपवायचा असेल शेतकरी आत्महत्या थांबवायच्या था असतील नक्षलवादाला आळा घालायचा असेल अनु शिवाय इथलं प्रदूषण थांबवायचं असेल था कमी झालेले लोकप्रतिनिधी वाढवायचे असेल तर जसं मीरा म्हणत होती मेहरे तो गिरी सर गोपाल दुसरं नको तसंच दमयंती म्हणत होती औषधं लगे मजला तसेच आता विदर्भात यांनी म्हणायचं आहे विदर्भाचं स्वतंत्र राज्य हाच एकमेव उपाय विदर्भातील माणसाला माणूस म्हणून सन्मानाने सुखाने आणि समाधानाने जगता यावे याकरिता विदर्भ राज्य ह्याच एकमेव इलाज आहे अजूनंतरी भाजपनं सत्ते देण्यापूर्वी सांगितलं होतं विदर्भ राज्य वेगळा व्हावा म्हणून मोठे मागणी सुद्धा केली होती माझं सत्तेत आल्यानंतर तसं काही होत नाही दुर्दैवाचा भाग असा आहे की शनिवार मादक असतो की कोणत्याही व्यक्ती वा संस्थेच्या नाकापाशी गेला की त्याला औषध क्लोरोफॉर्म द्यायची गरज पडत नाही माणूस आपोआप बेहोश होतो आणि नजाकत आई जातीय याला काही रामाचं नाव घेऊन आले म्हणून हे काही त्याला अपवाद ठरले नाही हे कबूल करून त्यांनी हे केलं नाही त्याचे परिणाम त्यांनी एकोणीसच्या निवडणुकीत भोगले एकोणीस मध्ये त्यांचे चौरेचाळीसशे एकोणतीस आमदार झाले आणि आता मागे झालेल्या ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युन्सीच्या नागपूर विभागात त्यांची आयुष्यभराची जागा गेली आता तिकडली शिक्षक आमदार तिकडला ग्रॅज्युएट आमदार दोन्ही जागी त्यांचं पाणीपत पा, 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 झालं जे से करम करेगा वे फल का भगवान त्याच्या पापाचं प्रायश्चित केलं नाही त्यांनी विश्वासघात केला म्हणून लोकांनी त्याला शिक्षा दिले